विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की या वर्षीची जी महाराष्ट्राने महाराष्ट्र शासनाने काय बीएससी नर्सिंगची जी सीईटी आहे ती काय केलेली आहे, सेपरेट घेतलेली आहे. कारण ज्या नीटच्या एक्झाम मधून काय केलेलं आहे, बीएससी नर्सिंगला काय केलेलं आहे, वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने बीएससी नर्सिंगच्या ऍडमिशनसाठी काय केलेलं आहे, एक सेपरेट त्या ठिकाणी काय केलेली आहे, एंट्रन्स एक्झाम घेतलेली आहे. तर त्या एंट्रन्स एक्झाम कुणामार्फत घेतलेली आहे, तर सीईटी सेल यांच्यामार्फत ती एंट्रन्स एक्झाम त्या ठिकाणी 100 मार्काची एंट्रन्स एक्झाम घेतलेली आहे. व त्या एंट्रन्स एक्झामचा जो रिझल्ट आहे तो देखील काय या ठिकाणी 2 दिवसापूर्वी आलेला आहे. तर त्या रिझल्टचं जी मार्कशीट आहे, त्या मार्कशीटवर तुम्ही जर पाहिलं तर ते संपूर्ण जे मार्क आहेत ते कशामध्ये आहेत, त्या ठिकाणी पर्सेंटाईलमध्ये त्या ठिकाणी काय दिलेले आहेत, मार्क दिलेले आहेत. पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल त्या ठिकाणी काय आहे, थोडा सा त्याच्यामध्ये काय आहे डिफरन्स आहे, किंवा ते दोन्ही गोष्टी काय आहेत एकदम काय आहेत वेगळ्या आहेत. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कन्फ्युजन आहे की नेमकं हे जे पर्सेंटाईल मार्क आहेत म्हणजे नेमके मला किती पर्सेंट पडले, किंवा माझे जे पूर्ण 100 पैकी मला नेमके किती मार्क पडले आहेत, हे त्यांना त्या ठिकाणी काय होत नाही आहे, त्या ठिकाणी समजत नाही आहे. तर या त्याच बाबतीत आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे किंवा त्यांना जी समस्या आहे तो सोडवण्याचा या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही पाहिलंच असेल तुमचा जो बऱ्याचशा विद्यार्थ्याचा जो रिझल्ट लागलेला आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पाहिलं असेल की त्यामध्ये जे फिजिक्सचे मार्क आहेत ते पण देखील काय पर्सेंटाईलमध्ये आहेत, केमिस्ट्री बायोलॉजी त्याचबरोबर इंग्लिश आणि जे तुमचे ॲप्टिट्यूड आहे नर्सिंग ॲप्टिट्यूड त्याच्यात देखील काय दिलेले आहेत, समोर पर्सेंटाईलमध्येच काय दिलेले आहेत, मार्क दिले आहेत. आणि त्याचबरोबर जे तुमचं जे 5 वेगवेगळ्या टॉपिकचं मिळून जे टोटल मार्क दिलेले आहेत ते देखील कशामध्ये दिलेले आहेत, पर्सेंटाईलमध्ये दिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांना वाटत असेल की जे पर्सेंटाईल पडलेले आहेत म्हणजे तेवढेच मला काय पडलेले आहेत, मार्क पडलेले आहेत, कारण मार्क जे आहेत ते कशामधून आहेत, 100 पैकी त्या ठिकाणी मार्क आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण क्लिअरली तुम्हाला विथ एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की पर्सेंटेज वर्सेस पर्सेंटाईल म्हणजे काय, म्हणजे पर्सेंटेज काय आहे एक वेगळी बाब आहे, त्याचबरोबर पर्सेंटाईल ही काय आहे वेगळी बाब आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे त्याचं सगळं जे कन्फ्युजन आहे ते काय होणार आहे त्या ठिकाणी दूर होणार आहे. तर या ठिकाणी आपण डेफिनेशन विथ आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, एक्झाम्पल सहित पर्सेंटेज म्हणजे काय पाहणार आहोत, त्याचबरोबर पर्सेंटाईल म्हणजे हे देखील काय करणार आहोत पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की काय आहे पर्सेंटेजची काय, या ठिकाणी आपण डेफिनेशन पाहूया. सुरुवातीला पर्सेंटेजची डेफिनेशन काय आहे या ठिकाणी, ए नंबर ऑर रेशिओ एक्सप्रेस्ड ऍज अ फ्रॅक्शन ऑफ 100 कॉल पर्सेंटेज. म्हणजे काय आहे या ठिकाणी, एखादा नंबर असेल किंवा एखादा रेशिओ आहे तर तो कशाच्या 100 फ्रॅक्शनमध्ये म्हणजे 100 तुलनेमध्ये किती आपल्याला मार्क पडले आहेत किंवा किती पर्सेंट पडले आहेत त्याला काय म्हणतो आपण पर्सेंटेज असं म्हणतो. समजा आपल्याला 100 पैकी समजा किती, तर तुमची एक्झाम किती मार्काची असं समजा, फॉर एक्झाम्पल तुमची एक्झाम जे आहे ते संपूर्ण विषय जे सगळे मिळून जे मार्क आहे ते किती आहे, 500 मार्काचे आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी 400 मार्क पडले आहेत तर तुम्हाला त्याचं जे पर्सेंटेज आहेत ते तुम्ही कशामध्ये काढणार आहोत, तुम्हाला 100 पैकीच म्हणजे 100 किती पर्सेंट पडले आहेत तेच त्या ठिकाणी तुम्हाला काढावं लागतं. म्हणजे 100 फ्रॅक्शनमध्ये काय करावं लागतात ते मार्क काय करावं लागतात पर्सेंटेजमध्ये काढावे लागतात, त्याला काय म्हणतो आपण पर्सेंटेज असे म्हणतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणी काय करणार आहोत, एक एक्झाम्पल पाहणार आहोत. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे, तर या ठिकाणी काय एक एक्झाम्पल पाहूया आपण. तर मास्टर कियांश गॉट 400 मार्क्स आउट ऑफ 500 मार्क्स, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ कियांश देन. तर या ठिकाणी एक काय आहे, एक उदाहरण दिलेलं आहे की मास्टर जो कियांश आहे त्याला किती पडलेले आहे, ते 400 मार्क पडले आहेत. तर आउट ऑफ किती, 500 मार्कपैकी काय केलेले आहेत, 400 मार्क त्या ठिकाणी पडले आहेत. तर त्याचं जे पर्सेंटेज आहे ते किती असणार आहे, ते पर्सेंटेज तुम्हाला माहितीच आहे, सोपं आहे काढणं. त्या पर्सेंटेजसाठी काय साधा फॉर्म्युला आहे, तर या ठिकाणी आपण पाहूया की कशाप्रकारे पर्सेंटेज काढतात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे नेमकं पर्सेंटाईल म्हणजे हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो काय होणार आहे समजणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की काय जे आन्सर आहे त्याच्यामध्ये काय मार्क्स जे ऑप्टेंड आहेत, ऑप्टेंड मार्क किती आहेत त्या ठिकाणी 400 आहेत, आणि आउट ऑफ मार्क्स किती आहेत क्वेश्चनमध्ये किंवा एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे की ते आहेत 500 एवढे काय आहेत ऑप्टेंड मार्क आहेत. तर या ठिकाणी जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, पार्ट पर्सेंटेज इज इक्वल टू पार्ट अपॉन होल इंटू 100, हे काय आहे याचा फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करतो पर्सेंटेज त्या ठिकाणी काय करतो तो कॅल्क्युलेट करतो. तर पार्ट म्हणजे काय, तर पार्ट म्हणजे तुम्हाला जे मार्क्स ऑप्टेंड झालेले आहेत म्हणजे पडलेले आहेत किती मार्क पडलेले आहेत ते म्हणजे पार्ट, आणि होल म्हणजे काय, तर होल म्हणजे टोटल जे मार्क आहेत ते काय आहे त्या ठिकाणी छेदामध्ये असतात आणि गुणवले काय आहे त्याला 100 त्या ठिकाणी आहे. तर ह्या ठिकाणी जे मास्टर कियांश आहे त्याला किती पडलेले आहेत, 400 मार्क पडले आहेत 500 पैकी. तर या ठिकाणी बघा पर्सेंटेज इज इक्वल टू 400 अपॉन 500 इंटू 100. तर या ठिकाणी काय केलेलं आहे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं सोपं आहे,
हे 2-0 कटले, हे 2-0 कटले, त्याचबरोबर 5 एक 5 आणि 75-40 आणि हे राहिलेले 0 काय बरी। तर या ठिकाणी काय झालेलं आहे, 80 एवढी काय आहेत मास्टर पी एन सी काय आहेत त्या ठिकाणी पर्सेंटेज त्या ठिकाणी आलेला आहे। तर पर्सेंटेज काढणं काय सोपं आहे, तुम्ही सगळे बऱ्याच वेळेस तुम्ही सगळ्यांनी पर्सेंटेज त्या ठिकाणी काढलेला असेल। तर महत्त्वाचा जो पॉईंट आहे आपल्याला त्याला काय करायचं आहे, आता तुम्हाला पर्सेंटेजबद्दल नेमकं पर्सेंटेज म्हणजे काय, त्या 100च्या तुलनेमध्ये 100च्या फ्रॅक्शनमध्ये तुम्हाला किती पडले आहेत, मग ते मार्क किती असो, तुमचे 500 असोत, 1000 असोत, आउट ऑफ, तर ते 100च्या फ्रॅक्शनमध्ये करून पर्सेंटेज काय केलं जातं काढलं जातं। आता पर्सेंटाईल म्हणजे काय केलं जातं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी जे पर्सेंटाईलची जी डेफिनेशन आहे ते काय आहे या ठिकाणी, तर पर्सेंटाईल इज इक्वल टू काय, ए टर्म दॅट डिस्क्राइब्स हाऊ स्कोर कम्पेअर्स टू अदर्स अँड स्कोर फ्रॉम सेम सेट ऑफ। तर या ठिकाणी काय, ए टर्म दॅट डिस्क्राइब्स हाऊ ए स्कोर कम्पेअर्स टू अदर्स स्कोर फ्रॉम द सेम सेट ऑफ मार्क। तर एक सेट ऑफ मार्क्स आहेत, समजा एका सेशनचे संपूर्ण मार्क आहेत, किंवा 100 कॅन्डिडेट, त्या 100 कॅन्डिडेटचा एक सेट आहे, त्याच्यामध्ये जे जितक्या जे स्कोर आहे म्हणजे जो फर्स्ट आहे त्याच्यामधला, समजा फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण फर्स्ट पकडू, फर्स्ट जो आलेला विद्यार्थी आहे किंवा टॉप जो आलेला विद्यार्थी आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये बाकीचे जे विद्यार्थी आहेत खाली, त्याच्या समजा त्याच्या खाली असणारे विद्यार्थी, त्यांना त्याच्या कम्पॅरिझनमध्ये किती मार्क पडले, आपल्याला आता या ठिकाणी 100च्या कम्पॅरिझनमध्ये नाही करायचं, पर्सेंटेजमध्ये आपण काय केलेलं होतं, 100च्या कम्पॅरिझनमध्ये 100च्या फ्रॅक्शनमध्ये त्या ठिकाणी मार्क आपण त्या ठिकाणी काढलेले होते पर्सेंटेजमध्ये। परंतु या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, एका सेटमध्ये जो फर्स्ट आलेला टॉपचा जो विद्यार्थी आहे, समजा 100 पैकी 90 पडलेला आहे, त्या 90च्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, तर पर्सेंटाईल त्या ठिकाणी काढायचं आहे। तर त्या ठिकाणी त्या सेट ऑफ मार्क्समधून काय करायचं आहे, त्याचं कम्पॅरिझन करायचं आहे बाकीच्या, म्हणजे टॉप आलेल्या विद्यार्थी आणि बाकीचे खालचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं काय करायचं, टॉप आलेल्या विद्यार्थ्यासोबत काय करायचं आहे, कम्पॅरिझन करायचं आहे। तर हे पर्सेंटाईल का काढतात, का समजा जो सी ई टीचा रिझल्ट आहे तो पर्सेंटाईलमध्ये का देतात, कारण बरेचसे आता सी ई टीचे जे पेपर आहेत ते काय ऑनलाईन होत आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळ्या सेशनमध्ये त्या ठिकाणी काय होतात ते पेपर कंडक्ट केले जातात, त्यामुळे कुणाला काय होतात सोपा पेपर येऊ शकतो, कुणाला हार्ड पेपर येऊ शकतो, तर असं होऊ शकतं की कुणाला कशा प्रकार मीडियम पेपर देखील येऊ शकतो। तर 1-2 दिवस परीक्षा चालते किंवा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा चालते, त्यामुळे काय त्याची जी काठिण्य पातळी आहे ती काय कमी जास्त होण्याचे काय असतात चान्सेस असतात, तर अशा वेळेस काय केलं जातं त्यांनी पर्सेंटाईलमध्ये त्या ठिकाणी ते स्कोअर केलं जातात। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्यामध्ये गोंधळ होऊन जातो की पर्सेंटाईल म्हणजे मला इतके मार्क पडले म्हणजे आता माझा नंबर लागणार आहे की नाही, किंवा पर्सेंटाईल म्हणजे नेमकं काय, किती कम्पॅरिझनमध्ये माझं म्हणजे किती मार्क नेमकं आहेत, तर त्यावरून मार्क आपल्याला त्या ठिकाणी समजू शकत नाही। तर या ठिकाणी बघा आपण एक्झाम्पल सहित तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल एक्झाम्पल घेतल्यानंतर। तर या ठिकाणी समजा आपण फॉर एक्झाम्पल खूप सारे विद्यार्थी असू शकतात, परंतु आपण या ठिकाणी समजण्यासाठी काय करू, 10 विद्यार्थ्यांचा काय करणार आहोत, एक सेट घेणार आहोत। तर या सेटमध्ये पाहू शकता की तुम्ही काय ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के आय जे जे आय जे जेपर्यंत म्हणजे 10 पर्यंत काय आहेत, या ठिकाणी आपण कॅन्डिडेट्स घेतलेले आहेत आणि या ठिकाणी दुसऱ्या साईडला काय केलेले आहे त्यांचे आपण हिचं पूर्ण मार्क घेतलेले आहेत। एला काय आहे तर 59 मार्क, बीला 70, सीला 90, डीला 45, ईला 68, एफला 87, त्याचबरोबर जीला 55, एचला 76, आयला 49 आणि जेला आहेत किती आहेत 62 एवढे काय आहेत 100 पैकी, आउट ऑफ 100 पैकी काय आहेत मार्क्स आहेत। तर या ठिकाणी तुम्ही आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंटाईल काढायचं आहे, तर पर्सेंटाईल काढताना काय करायचं आहे आपण डेफिनेशनमध्ये पाहिलंच आहे। तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल घेऊया, कॅल्क्युलेट द पर्सेंटाईल ऑफ 70। तर या ठिकाणी आपण 70 पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी जो सी आहे सॉरी बी आहे, बीला काय पडलेले आहे तर 70 मार्क पडलेले आहेत। तर 70 मार्क पडले म्हणजे त्याचं पर्सेंटाईल 70 झालं का, नाही, तर या ठिकाणी ते काय होणार आहे, चेंज होणार आहे। तर पाहूया आपण नेमकं 70 पर्सेंटाईल किती होतं किंवा कशा पद्धतीने काढतात। तर हे जे एक्झाम्पल आहे कॅल्क्युलेट द पर्सेंटाईल ऑफ 70 मार्क्स, तर 70 मार्क्सचं पर्सेंटाईल काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, जे विद्यार्थी आहेत त्यांचे मार्क काय करायला लागणार, असेंडिंग ऑर्डरने आपल्याला काय करायला लागणार आहे त्या ठिकाणी मांडून घ्यायचे आहेत अगोदर। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, तर काय सगळ्यात कमी जे मार्क आहेत ते 45 आहेत, पुन्हा 49 आहेत, पुन्हा 55 आहेत, पुन्हा 59 आहेत, पुन्हा 62 आहेत, पुन्हा 68 आहेत, पुन्हा 70 आहेत, पुन्हा त्याचबरोबर 76, 87 आणि 90 अशा प्रकारचं काय आहे याची असेंडिंग ऑर्डरने आपण त्या ठिकाणी मार्क आहे। यावरती पण देखील पाहू शकता तुम्ही काय, या ठिकाणी सगळ्यात कमी कुणाला आहे तर 45 म्हणजे डीला, त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो दुसरे कमी किती आहे तर 49 म्हणजे आयला। तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, लहानापासून म्हणजे कमी मार्काकडून जास्त मार्काकडे असेंडिंग ऑर्डरने त्या ठिकाणी काय करायचे आहे ते मार्क लावून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी असेंडिंग ऑर्डरने त्या ठिकाणी लावून
घेतलेला आहे. तर फॉर्म्युला काय जो आहे पर्सेंटाइलचा, तर नंबर ऑफ व्हॅल्यू बिलो एक्स म्हणजे जे तुमची जी पर्सेंटाइल काढण्याचे जे नंबर आहे त्याच्या खालचे जे नंबर किती आहेत ते आहेत ते म्हणजे एक्स, आणि टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज म्हणजे पूर्ण ज्या संख्या आहेत किंवा पूर्ण जे क्वांटिटी आहे ती किती आहे इंटू त्याला काय करायचं आहे आपल्याला शंभर त्या ठिकाणी करायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण असेंडिंग ऑर्डरने त्या ठिकाणी लावून घेतले आहे. तर सत्तर जे आहे ते सत्तर किती नंबरला आहे तर त्या ठिकाणी सात नंबरला काय आहे तर सत्तरचे मार्क आहेत. म्हणजे सत्तरपेक्षा कमी किती अंक आहेत किंवा सत्तरपेक्षा कमी मार्क कोणाला किती जणाला पडले आहेत, तर किती जण आहेत असे 68, 62, 59, 59, 45 त्या ठिकाणी किती जण आहेत ते असे सहा जण आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे ह्या नव्वदच्या पर्सेंटाईलमध्ये, नव्वद म्हणजे काय आता या ठिकाणी नव्वद ज्याला पडले आहेत तो म्हणजे काय शंभर पर्सेंटाईल त्याचं काय आहे हे आहे त्याला शंभर पर्सेंटाईल पडलेले आहेत. परंतु बाकीचे जे आहेत नव्वदच्या खालचे मग त्यांचं पर्सेंटाईल काय होणार आहे शंभरपेक्षा हळूहळू कमी होणार आहे. म्हणजे प्रत्येक सेटमधला जो फर्स्ट आहे त्याला काय आहेत ऑलरेडी शंभर पर्सेंटाईल आपण त्या ठिकाणी पकडतो, आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपल्याला कोणानंतर काय करायचं आहे बाकीच्याचे पर्सेंटाईल त्या ठिकाणी काढायचे आहेत. तर फॉर एक्झाम्पल आपल्याला सत्तर जो या ठिकाणी पर्सेंटाईल काढायचा आहे तर सत्तरचं पर्सेंटाईल आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकून घ्यायचं. तर काय या ठिकाणी नंबर ऑफ व्हॅल्यू बिलो एक्स किती आहे तर सहा जे लोक आहेत त्यांना काय आहे तर सत्तरपेक्षा काय आहे तर कमी मार्क आहेत. त्यामुळे 6 / 10 या ठिकाणी आपण केलं आहे. त्याचबरोबर त्यानंतर काय करायचं आहे गुणवले त्याला काय शंभर करायचं आहे. तर 6 / 10 किती होतं 0.6 काय येतं त्याचं आन्सर येतं, आणि गुणवले काय त्या ठिकाणी 100 आहे. तर या ठिकाणी पाहता की तुम्ही पर्सेंटेज जे पर्सेंटाईल आलेलं आहे त्याचं किती आलेलं आहे नव्वदच्या कंपॅरिझनमध्ये किती आलेलं आहे 60% आलं आहे. म्हणजे मार्क किती होते 70 परंतु पर्सेंटाईल किती आलेलं आहे 60 एवढं काय आलेलं आहे पर्सेंटाईल आलेलं आहे. तर यावरून समजलं असेल तुम्हाला की काय मार्क्स जे म्हणजे पर्सेंटेज आहे ते डिफरंट आहे आणि पर्सेंटाईल जे आहे ते काय आहे डिफरंट आहे. पर्सेंटेज हे काय केलं जातं तुमचे जे 100 जे फ्रॅक्शन आहे किंवा 100 तुलनेमध्ये काय किती तुम्हाला मार्क पडले ते काढलं जातं, आणि त्याचबरोबर जे पर्सेंटाईल आहे ते पर्सेंटाईल काय केलं जातं जो फर्स्ट आहे तुमच्या सेटमधला किंवा तुमच्या सेशनमधला तुमच्या शिफ्टमधला जो फर्स्ट विद्यार्थी आहे त्या फर्स्ट विद्यार्थ्याच्या कंपॅरिझनमध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क पडले आहे हे काढणं म्हणजे काय करणं पर्सेंटाईल काढणं. तर या ठिकाणी पाहिलं असं तुम्ही की ज्याला 70 आहे त्याचं पर्सेंटाईल किती येत आहे 60 येत आहे. त्याचबरोबर आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊन पाहूया जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे त्या ठिकाणी एकदम ही जी गोष्ट आहे पर्सेंटाईलची ती काय होणार आहे एकदम क्लिअर होणार आहे. तर या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल घेऊया. तर या ठिकाणी कॅल्क्युलेट द पर्सेंटाईल ऑफ 55 तर वर एक जे दिलेले आहे त्याचं काय त्याच्यामध्ये जे 55 आहे त्याचं काय करायचं आहे आपल्याला पर्सेंटाईल त्या ठिकाणी काढायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तर जे जी आहे जीला काय झालेले आहे तर 55 या ठिकाणी पडलेले आहेत. तर आता या ठिकाणी त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे असेंडिंग ऑर्डरने सेम तशाच प्रकारे काय करायचं आहे मार्क्स त्या ठिकाणी लावून घ्यायचे आहेत. तर असेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्ही पाहू शकता की काय 3 काय आहेत 55 मार्क आहेत. म्हणजे 3 काय 55 आहेत म्हणजे त्याच्या अगोदर फक्त किती जणं आहेत तर फक्त 2 मिळतं. खालून फक्त काय 3 काय आहे 55 इतके मार्कवाल्याचा आहे. तर या ठिकाणी आपण काढूया त्याचं पर्सेंटाईल सेम तसाच फॉर्म्युला यूज करायचा. तर या ठिकाणी बघा फॉर्म्युला नंबर ऑफ व्हॅल्यू बिलो एक्स इंटू 100 / टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज या ठिकाणी करू शकता. तर त्या ठिकाणी बघू पाहिलं असेल तुम्ही की जे 55 आहेत 55 कमी मार्क किती जणं आहेत फक्त त्या ठिकाणी 2 झाला. त्यामुळे 2 / 10 म्हणजे ज्या टोटल नंबर ऑफ व्हॅल्यू किती आहेत किंवा टोटल विद्यार्थी किती आहेत आपण त्या ठिकाणी पकडले 10 आहेत. म्हणून 2 / 10 × 100 केलं आहे. तर 2 / 10 किती येते 0.2 येते, आणि इंटू 100 किती येते तर या ठिकाणी जो पर्सेंटाईल आलेला आहे 55 या ठिकाणी पाहू शकता तुम्ही किती आलेलं फक्त 20% त्या ठिकाणी आलेलं आहे. तर या ठिकाणी जर तुमचा आता CET तुम्ही स्कोअर कार्ड बघितलेलं असेल त्याच्यावर बघितलं असेल की तुमचं जे टोटल पर्सेंटाईल आहे ते आता काय झालेलं आहे ते तुमचं कशानुसार काढलेलं आहे तुमचा जो तुमचं जे सेशन होतं किंवा तुमचं जे शिफ्ट होती त्या शिफ्टमधला जो फर्स्ट विद्यार्थी आहे त्या फर्स्ट विद्यार्थ्याचं जे फर्स्ट जो विद्यार्थी आहे त्याचं तर पर्सेंटाईल 100% त्या ठिकाणी काय होणार आहे 100% होणार आहे. परंतु त्याच्यानंतर जे जसे 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 खाली मार्क येतील तर त्याच्या कंपॅरिझन म्हणजे तुमचं काय पर्सेंटाईल त्या ठिकाणी असणार आहे. तर त्या यावरून तुम्ही समजू शकता की तुमचे मार्क्सचे म्हणजे मार्क्स नेमके तुम्हाला किती असणार पर्सेंटाईलवर ते काय मार्क पर्सेंटेजवर मार्क आपल्याला काय त्या ठिकाणी अवलंबून नाही आहेत. तर
हा डिफरन्स आहे परसेंटेज मधला आणि परसेंटाइल मधला। तर आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओ मधून सगळं संपूर्ण ज्या गोष्टी आहेत परसेंटेज विषयीचे, परसेंटेज तर तुम्हाला माहितीच आहे, तर परसेंटाइल ज्या विषयीचे आहेत त्या ठिकाणी काय माहीत झालेले असतील। तर मित्रांनो आता ज्या बीएससी नर्सिंगचे काय होणार आहे, तर या ठिकाणी नंतर मेरिट लिस्ट लागणार आहे आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला नेमकं समजेल की तुमचा जो एसएमएल नंबर आहे तो नेमका किती आहे आणि एसएमएल नंबरनुसार तुम्हाला काय होणार आहे, तर नंतर कॅप राऊंड होणार आहे आणि कॅप राऊंड झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 1-2-3 कॅप राऊंड जे असतात ते होत असतात आणि त्यानंतर काय केलं जाणार तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज अलाउड केले जातील कॅप राऊंडच्या माध्यमातून। त्या ह्या गोष्टीवर आपण देखील काय करणार आहोत, एक वेगळा या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत की नेमकं तुम्हाला नेमकं तुमचे आता स्कोर कार्ड म्हणजे स्कोर कार्ड तर आलेलं आहे, त्याचबरोबर तुमचं जे लिस्ट आहे पर्सेंटेज किंवा एस एम एलची नंबरची ती लिस्ट कधी म्हणजे कशी लागेल, त्याचबरोबर कॅप राऊंडमध्ये कशाप्रकारे तुम्हाला प्रेफरन्स भरून द्यायचे आहे। पुन्हा जर तुम्हाला एखादा कॉलेज नाही आवडलं फर्स्ट कॅप राऊंडमध्ये तर सेकंड कॅप राऊंडमध्ये कसं सहभाग घ्यायचं, तरी वर त्याचबरोबर मॅनेजमेंट कोट्यातून देखील काय ॲडमिशन होत असतात त्याच्याबद्दल आपण संपूर्ण एक डिटेल दुसरा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत। तर मित्रांनो जर माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आजच थांबूया। धन्यवाद।